नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहे टू ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन। फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन ही सुद्धा एक मेथड आहे स्टॅटिस्टिकल डाटा रिप्रेझेंट करण्याची। फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन इज अनदर वे ऑफ प्रेझेंटेशन। देअर आर टू मेथड्स ऑफ ड्रॉइंग अ फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन। फर्स्ट मेथड आहे विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम आणि सेकंड मेथड आहे विदाउट द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम। मी तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे। सगळ्यात पहिली मेथड बघूया। तर फर्स्ट मेथड बघा, या मेथडमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो त्याप्रमाणे आधी असा एक हिस्टोग्राम ड्रॉ करायचा। हिस्टोग्राम ड्रॉ करून झाल्यानंतर प्रत्येक रेक्टँगलच्या अप्पर लाईनचा मिड पॉइंट, म्हणजे बघा ही अप्पर लाईन आहे याचा मिड पॉइंट, ही अप्पर लाईन आहे याचा मिड पॉइंट, असे सलग जॉईन करायचे स्केलच्या साह्याने आणि तो पॉलीगॉन एक्स एक्सिसवर असा बंद करायचा। तो बंद कुठे करायचा बघा, इथे आपला हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या नंतर इथे ही एक्स एक्सिस आहे, तर पुढच्या 1 सेंटीमीटरचा मिड पॉइंट घ्यायचा आणि आधीच्या 1 सेंटीमीटरचा सुद्धा मिड पॉइंट घेऊन हा पॉलीगॉन बंद करायचा। तर अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन ड्रॉ करू शकतो। मी आता प्रॅक्टिस सेट 6.5 मधलं एक गणित आपल्याला या प्रकारे सोडवून दाखवणार आहे। बघा प्रश्न काय आहे। फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ परसेंटेजेस ऑफ मार्क्स ऑफ स्टुडंट्स अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स, ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन। हा आहे रिझल्ट आणि आहे नंबर ऑफ स्टुडंट्स। 30-40% मिळणारे 7 स्टुडंट्स, 40-50% मिळणारे 33 स्टुडंट्स, 50-60% मार्क्स मिळणारे 45 स्टुडंट्स, असं 90-100% मार्क्स मिळणाऱ्या स्टुडंट्सपर्यंत दिलेलं आहे। आता हा डाटा आपण एक्स एक्सिसवर घेणार आहे अप टू 100%, आणि हा डाटा आपण वाय एक्सिसवर घेणार आहे। तर वाय ॲक्सिसवर आपल्याला हायेस्ट जी संख्या दाखवायची आहे ती आहे 65। ठीक आहे, आता आपण ग्राफ बघूया याचा, फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 30% पासून सुरू झालंय, म्हणजे बिलो 30% रिझल्ट असणारे विद्यार्थी आपल्याकडे नाही आहेत। मग तो ग्राफ रिकामा ठेवण्यापेक्षा आपण त्याला असं क्रिंक केलेलं आहे। आता 30-40% मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 7। तर आता 7 कसे दाखवायचे तुम्हाला सांगते। हे 5 आहेत, 5च्या नंतर इथे 10 आलेले आहेत, म्हणजे या 10 लहान लहान बॉक्सेसमध्ये आपण 5 स्टुडंट्स घेतलेले आहे। मग आता 5 स्टुडंट्स म्हणजे बघा, हे 5 झाले, 5.5 6, 6.5 7, म्हणजे 7 इथे येणार आहे। तर 30-40% पर्यंत आपण 7 स्टुडंट्स कसे दाखवणार आहे बघा, हा 7चा पॉइंट आहे, याप्रमाणे। आता 40-50 या रेंजमधले मुलं आहेत 33। आता 33 कसे दाखवायचे बघा, हे 30 आहे आणि हे 35 आहे, 30 त्याच्यानंतर 2 रेषा झाल्यावर 31, 2 रेषा झाल्यानंतर 32, 2 रेषा झाल्यानंतर 33, याप्रमाणे। तर 33 आपण इथे घेणार आहे। आता जर मी इथे सुद्धा स्केचपेनचा वापर केला तर ती लाईन थोडी ब्लंट येते, तर शार्प पॉइंटसाठी मी पेन्सिलचा वापर करत आहे याप्रमाणे। तुम्ही मात्र ग्राफ ड्रॉ करताना पेन्सिलचाच वापर करायचा आहे। व्हिडिओमध्ये पेन्सिल स्पष्ट दिसू लागले नाही म्हणून मी स्केचपेनचा वापर केला होता। आता 40-50 हे झाले 33, त्यानंतर 50-60% मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 45। आता 45 इझी आहे कारण इथे आपण ऑलरेडी 45 दाखवलेले आहेत। तर हे बघा, हाच रेक्टँगल पुढे कंटिन्यू करायचा आणि 45 पर्यंत तो ड्रॉ करायचा।
त्यानंतर आता बघा पुढचं रेक्टॅंगल असणार आहे 60 to 70 चा. 60 to 70% मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 65. तर तो रेक्टॅंगल आपण 65 पर्यंत ड्रॉ करू. त्यानंतर 70 to 80 एवढे पर्सेंट मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 47. 47 कसे दाखवायचे बघा, हे 45 आहे आणि हे 50, यांच्यामध्ये 5 स्टुडंट आले, 10 रेषांमध्ये 5 विद्यार्थी, म्हणजे 2 रेषेमध्ये 1, 46, आणि मग 2 रेषांनी आणखी 1, म्हणजे 47. ही जी रेषा आहे मधली रेषा, त्याच्या एक रेष खाली 47 येणार आहे, म्हणजे इथे. बघा 45 आणि 50 यांच्यामध्ये 47.5 येतात, 47.5. हे 45 आहे आणि हे 50, इथे 47.5, त्याच्या एक रेष खाली 47, 47. त्यानंतर 80 to 90% मार्क्स मिळणारे 18 स्टुडंट्स आहेत. तर बघा 15, मग 1 आणि 2 रेषेनंतर 16, 3 आणि 4 रेषेनंतर 17, 5 आणि 6 रेषेनंतर 18. म्हणजे इथे 5 रेषेच्या नंतर वरची जी रेष आहे तिथे आपण 18 स्टुडंट्स घेणार आहे. आता 90 to 100% मार्क्स मिळणाऱ्या स्टुडंट्सची संख्या आहे 5. तर 5 आपण ऑलरेडी इथे दाखवलेले आहेत, त्यामुळे ते इझी आहे. तर याप्रमाणे आपण सगळे रेक्टॅंगल्स आता ड्रॉ केले, पण हा तर झाला हिस्टोग्राम, आणि आपल्याला ड्रॉ करायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. पण आपण इथे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करताना मेथड आहे युझिंग हिस्टोग्राम, म्हणजे हिस्टोग्रामचा वापर करून. तर आपण हिस्टोग्राम ड्रॉ केला, आता काय करायचं, याच्या प्रत्येक अप्पर लाईनचा मिड पॉइंट घ्यायचा. या रेक्टॅंगलचा हा अप्पर लाईन आहे, याचा हा मिड पॉइंट घ्यायचा. या रेक्टॅंगलची ही अप्पर लाईन आहे, याचा मिड पॉइंट घ्यायचा. त्यानंतर या रेक्टॅंगलची ही अप्पर लाईन आहे, याचा मिड पॉइंट घ्यायचा. असे सगळ्यांचे मिड पॉइंट्स घेऊन ते जॉईन करायचे. आता मी जॉईन करते बघा याप्रमाणे, पण जॉईन केल्यानंतर अजून ही फिगर क्लोज झालेली नाही आहे, आपल्याला ती क्लोज करायची, बंद करायची आहे. तर बंद कशी करता येईल बघा, आता हे सगळे जॉईन केले तर याच्या आधीचा जो आहे याचा मिड पॉइंट घ्यायचा आणि शेवटच्या क्लासच्या नंतरचा मिड पॉइंट, आणि या प्रकारे ही आकृती अशी बंद करायची. तर याला आपण पॉलिगॉन म्हणतो, म्हणून याला म्हणतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके.